वेलकम टू योर फ्रेंड्स। मागील लेक्चरमध्ये आपण ट्रॅडिशनल क्रॉप यामध्ये वीट अँड पॅडी हे दोन क्रॉप आपण अभ्यासले आहेत। त्यानंतर आपल्या सब्जेक्टमध्ये ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये फर्स्ट लेसन ट्रॅडिशनल क्रॉप, त्यामध्ये तिसरं जे क्रॉप आहे ग्राउंडनट, ते आज आपण शिकणार आहे। सर्वांनी ग्राउंडनट म्हणजे भुईमूग सर्वांना माहित आहे। ग्राउंडनटलाच आपण मराठीमध्ये भुईमुग असं म्हणतो। बॉटनिकल नेम आरेचिस हायपोजिया। बॉटनिकल नेम मध्ये या ठिकाणी आरेचिस, आरेचिसचा ए कॅपिटल या ठिकाणी असला पाहिजे। हायपोजिया म्हणजे जमिनीच्या आत, जमिनीच्या आत मध्ये येणार पीक, त्यामुळं ग्राउंडनटचं बॉटनिकल नेम आरेचिस हायपोजिया हे आहे। फॅमिली लिग्युमिनियस, ग्राउंडनटची फॅमिली लिग्युमिनियस। लिग्युमिनियसी ग्राउंडनटची फॅमिली देण्यामागचं कारण असं आहे की ग्राउंडनट हे क्रॉप ऑइल सीड क्रॉप आहे, त्याचबरोबर त्याची जी मुळं असतात, त्याचे रूट्स असतात, त्या रूट्स वरती लिग्युम्स असतात। लिग्युम्स म्हणजे छोट्या छोट्या गाठी त्या मुळांवरती असतात आणि त्या गाठी हवेतील नत्र स्थिर करण्याचं काम ग्राउंडनट पिकामध्ये त्या ठिकाणी करत असतात, त्यामुळं ग्राउंडनटची फॅमिली लिग्युमिनियस। ओरिजिन साऊथ अमेरिका ब्राझील, या ठिकाणी ग्राउंडनटचं जे ओरिजिन आहे तर ते साऊथ अमेरिका आहे आणि त्या ठिकाणी ब्राझील या देशामध्ये ग्राउंडनट सुरुवातीला सापडला आहे। युजेस ऑफ ग्राउंडनट, पुढचा मुद्दा आहे युजेस ऑफ ग्राउंडनट। ग्राउंडनट कंटेन्स 45 to 55% ऑइल। ग्राउंडनट मध्ये 45 to 55% ऑइल त्या ठिकाणी मिळतं। ऑइल अँड व्हेजिटेबल घी आर यूज ॲज कुकिंग मीडियम। त्याचबरोबर जे ऑइल अँड व्हेजिटेबल घी तयार होते ग्राउंडनट पासून, तर ते कुकिंग मीडियम म्हणून आपण घरामध्ये आपल्या वापरत असतो। कर्नल्स आर रिच इन प्रोटीन व्हिटॅमिन्स ए बी अँड बी टू। ग्राउंडनट कर्नल्स जे आहेत ते आर रिच इन प्रोटीन्स व्हिटॅमिन्स ए बी अँड व्हिटॅमिन बी टू। ऑइल इज ऑल्सो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सोप्स अँड कॉस्मेटिक। त्याचबरोबर ग्राउंडनटचं ऑइलचा वापर जो आहे तर तो वेगवेगळे सोप्स तयार करण्यासाठी आणि कॉस्मेटिक तयार करण्यासाठी केला जातो। ग्राउंडनट केक यूज ॲज कॅटल फीड ॲज वेल ॲज मॅन्युअर। ग्राउंडनट केक, ग्राउंडनट केक म्हणजे ऑइल तयार केल्यानंतर ग्राउंडनटचं जी पेंड राहते जी आपण जनावरांना खाण्यासाठी ती वापरतो, त्याचबरोबर कॅट मॅन्युअर, मॅन्युअर म्हणजे त्याचा खत म्हणून सुद्धा आपण शेतामध्ये वापर करू शकतो। ग्राउंडनट वाईन्स आर फीड टू कॅटल्स। त्याचबरोबर ग्राउंडनटचा जो पाला आहे, ग्राउंडनटच्या शेंगा आपण काढल्यानंतर त्या ठिकाणी तो पाला त्याचा राहतो, तर तो आपण जनावरांना खाण्यासाठी दिला जातो। देन आफ्टर सॉइल रिक्वायरमेंट ऑफ ग्राउंडनट। ग्राउंडनट रिक्वायर्स लोमी टू सँडी लोम सॉइल। ग्राउंडनट रिक्वायर्स लोमी टू सँडी लोम सॉइल। ग्राउंडनट पिकासाठी आपण या ठिकाणी लोमी टू सँडी लोम सॉइल्स त्या ठिकाणी
जो ग्रुप आहे तर त्या ठिकाणी ग्राउंडनट चांगल्या पद्धतीनं येतो. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. आणि ती जी जमीन आहे तर ती चांगली फर्टाईल पाहिजे ऍज वेल ऍज वेल ड्रेन. पाण्याचा चांगला निचरा होणार. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याचबरोबर पाणी धारण क्षमता त्या जमिनीची चांगली पाहिजे. हेवी अँड स्टीफ क्ले सॉइल्स आर नॉट सुटेबल. त्याचबरोबर भारी आणि स्टीप क्ले म्हणजे जास्त चिकट माती त्या ठिकाणी त्या पिकाला चांगली नसते, त्यामुळे ती सुटेबल नाही आहे ग्राउंडनट ग्रोईंगसाठी. इट इज ऍसिड टॉलरंट क्रॉप विथ पीएच रेंज इज 5 to 5.5. ग्राउंडनट क्रॉप इज अ ऍसिड टॉलरंट क्रॉप विथ पीएच रेंज इज 5 to 5.5. ऍसिड कंडिशन जर असेल तर त्या ठिकाणी हे क्रॉप आपण घेऊ शकतो. देन आफ्टर क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ ग्राउंडनट क्रॉप. इट इज युजली ग्रोन इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन. ग्राउंडनट हे क्रॉप ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय आणि सम उष्णकटिबंधीय रिजन्स मध्ये हे क्रॉप घेतलं जात. ऍव्हरेज टेम्परेचर रेंज इज 24 to 33 degrees Celsius. ऍव्हरेज टेम्परेचर या क्रॉपला आवश्यक आहे 24 to 33 degrees Centigrade. फ्रॉस्ट अँड ड्रॉट कंडिशन आर हार्मफुल. तर ग्राउंडनट पिकामध्ये फ्रॉस्ट म्हणजे ज्यावेळेस धुकं पडतं, धुकाबरोबर जे दवबिंदू या ठिकाणी पानांवर येतात आणि त्या ठिकाणी खूप थंडीमुळे दवबिंदू त्या ठिकाणी गोठतात, मग अशा वेळेस फ्रॉस्ट कंडिशन तयार होते, मग ती कंडिशन ग्राउंडनटसाठी हार्मफुल आहे. देन आफ्टर ड्रॉट कंडिशन, ड्रॉट म्हणजे दुष्काळ, पाण्याची कमतरता जर या पिकाला भासली तर त्या ठिकाणी ते क्रॉप चांगल्या पद्धतीनं त्या येत नाही आणि यील्ड वरती त्याचा परिणाम होतो. अॅन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट इज 500 to 1250 mm. अॅन्युअल रेनफॉल म्हणजे वार्षिक पर्जन्यमान जे आहे तर ते 500 to 1250 mm एवढं पर्जन्यमान आवश्यक आहे. त्या भागामध्ये आपण ग्राउंडनट क्रॉप चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. देन आफ्टर प्रिपरेटरी टिलेज, पूर्व मशागत. ग्राउंडनट पिकाची आपल्याला लागवड करण्याच्या अगोदर आपण पूर्व मशागत करतो म्हणजे जमीन तयार करून घेतो. ग्राउंडनट रिक्वायर्स डीप लूज अँड फाईन सीड बेड. ग्राउंडनट या पिकासाठी डीप लूज म्हणजे खोल आणि भुसभुशीत जमीन त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर फाईन सीड बेड, त्याचबरोबर जो चांगल्या पद्धतीनं सीड बेड आपण तयार करतो म्हणजे सारे ज्यावेळेस तयार करतो तर ते फाईन सीड बेड त्या ठिकाणी असला पाहिजे. गिव वन डीप प्लॉगिंग. त्याचबरोबर या पिकासाठी आपल्याला एक खोल नांगरट त्या ठिकाणी घ्यावी लागते, वन डीप प्लॉगिंग. क्रश द क्लॉड्स विथ द नॉर्वेइंग हॅरो. त्यानंतर जी ढेकळं तयार होतात शेतामध्ये ती क्रश करावी लागतात, ती सपाट करावी लागतात, मग त्यासाठी आपण नॉर्वेइंग हॅरोचा एक प्रकार आहे तर त्या हॅरोच्या सहाय्यानं आपण म्हणजे कुळव, त्या कुळवाच्या सहाय्यानं आपण ढेकळं सपाट करून घ्यायची. गिव 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोइंग. देन आफ्टर त्याच वेळेस 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोइंग शेतामध्ये घ्यायच्या आहेत. आता क्रॉसवाईज म्हणजे काय, उभी आणि आडवी त्या ठिकाणी कुळवणी करून घ्यायची आहे जेणेकरून जी ढेकळं शेतामध्ये येतात ती त्या ठिकाणी सपाट किंवा प्लेन होतात. सोईंग सीझन अँड सोईंग टाईम. ग्राउंडनट्स हॅव टू सीझन्स, खरीप सीझन अँड समर सीझन. इन खरीप सीझन लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै इज द सोईंग टाईम. खरीप सीझन मध्ये काय आहे, लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै या वेळेमध्येच खरीप सीझन मध्ये ग्राउंडनटची पेरणी करायची आहे. इन समर सीझन सोईंग टाईम इज जानेवारी टू फेब्रुवारी.
समर सीजन मध्ये काय आहे, जानेवारी टू फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये कधी त्या ठिकाणी पेरणी करू शकता. देन आफ्टर सोईंग मेथड, देर आर 2 मेथड्स ऑफ सोईंग फॉर ग्राउंडनट. फर्स्ट ड्रिलिंग अँड सेकंड इज डिपलिंग. आपल्याकडं उपलब्ध साधनांप्रमाणे किंवा उपलब्ध शेतीनुसार आपण त्या ठिकाणी ड्रिलिंग म्हणजे पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी ड्रिलिंग करू शकतो किंवा डिपलिंग. डिपलिंग म्हणजे काय, तर लेबर वापरून आपण हाताने बिया शेतामध्ये त्याची टोकन करू शकतो. देन आफ्टर सीड रेट, इरेक्ट व्हरायटीज. इरेक्ट म्हणजे काय, तर उंच वाढणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्यासाठी 100 to 120 kg पर हेक्टर सीड रेट इज रिक्वायर्ड. इरेक्ट व्हरायटीज 100 to 120 kg सीड रेट पर हेक्टर इज रिक्वायर्ड. देन आफ्टर सेमी स्प्रेडिंग व्हरायटी. सेमी स्प्रेडिंग म्हणजे काय, तर नीम पसऱ्या व्हरायटी ज्या शेतामध्ये पसरतात त्याला आपण स्प्रेडिंग असं म्हणतो. आणि सेमी स्प्रेडिंग म्हणजे काय, नीम पसऱ्या ज्या जाती आहेत त्या, तर त्यांचा सीड रेट आहे 80 to 100 kg पर हेक्टर. 80 to 100 kg पर हेक्टर. देन आफ्टर स्प्रेडिंग व्हरायटीज, पसऱ्या जाती. सीड रेट 60 to 80 kg पर हेक्टर. देन आफ्टर स्पेसिंग ऑफ ग्राउंडनट क्रॉप. इरेक्ट व्हरायटीज 25 x 15 cm, 25 x 15 cm, 25 by 15 cm इरेक्ट व्हरायटीचं स्पेसिंग आहे. किंवा 30 cm वर जरी लागवड केली तरी चांगल्या पद्धतीनं इरेक्ट व्हरायटीज शेतामध्ये ग्रो होतं. सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज 45 x 15 cm. ज्या निमपसऱ्या जाती आहेत तर त्या जातींसाठी 45 x 45 by 15 cm आपण त्या ठिकाणी स्पेसिंग ठेवू शकतो. स्प्रेडिंग व्हरायटीज पसऱ्या जाती 60 x 15 cm, 60 x 15 cm त्याचं स्पेसिंग दिलेलं आहे. देन आफ्टर सीड ट्रीटमेंट ऑफ ग्राउंडनट. सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ ॲग्रोसन ऑर थायरम ॲट द रेट ऑफ 2 g/kg ऑफ सीड टू कंट्रोल रूट रॉट डिसीजेस. सुरुवातीला सीड ट्रीटमेंट करताना आपण थायरम किंवा ॲग्रोसनची सीड ट्रीटमेंट सुरुवातीला करायची आहे ॲट द रेट ऑफ 2 g/kg ऑफ सीड्स टू कंट्रोल रूट रॉट डिसीज. Then after the attack of root grub is prevented by treating the seeds with chloropyrifos 20 EC at the rate of 6 mL/kg of seeds. Ata ya thikan dusri ji treatment ahe tar ti root grub sathi karayche ahe, mhanje humni ali tumhi pahile asel kiwa apan practical cha veles ti pahuya. Tar root grub jo ahe tar to tya thikani roots damage karnyacha kaam karto. त्यानंतर ईल्डवरती त्याचा परिणाम होतो, झाड सुकतं आणि त्या ठिकाणी ते त्याचं विल्टिंग होतं झाडात. मग त्या ते कंट्रोल करण्यासाठी क्लोरोफायरीफॉस 20 EC ॲट द रेट ऑफ 6 mL/kg सीड्स. 1 kg बियाण्याला 6 mL क्लोरोफायरीफॉस 20 EC त्या ठिकाणी वापरायचं आहे. देन आफ्टर ग्राउंडनट सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर ॲट द रेट ऑफ 250 g/10 kg सीड्स टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर तिसरी जी ट्रीटमेंट करायची आहे ती रायझोबियम कल्चर, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी आपण चोळतो त्यालाच आपण रायझोबियम कल्चर असं म्हणतो. 250 g/10 kg बियाण्यांसाठी ते वापरायचं आहे. आणि ही जी ट्रीटमेंट आहे ग्राउंडनटची तर ती पूर्णपणे सावलीमध्ये करून सावलीमध्ये करायची आहे आणि सावलीमध्येच सुकून त्या ठिकाणी नंतर पेरणीसाठी सीड्स वापरायचे आहे. आता सीड ट्रीटमेंट करताना बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की कशा पद्धतीनं आधी रायझोबियम कल्चर वापरायचं का थायरम वापरायचं का क्लोरोफायरीफॉसची ट्रीटमेंट करायची. तर ट्रीटमेंट करताना एक साधा फॉर्म्युला आहे, वे टू सीड ट्रीटमेंट इज FIR. FIR तुम्ही लक्षात ठेवायचं आहे.
सुरुवातीला आपण फंगीसाइडची ट्रीटमेंट करतो, फंगीसाइड तोळल्यानंतर देन आफ्टर इन्सेक्टिसाइड, त्यानंतर इन्सेक्टिसाइडची ट्रीटमेंट करायची आहे, आणि देन आफ्टर जे काही कल्चर असेल रायझोबियम एजोटोबॅक्टर वगैरे जी काही इतर सेंद्रिय कल्चर येतील तर ती आपण या ठिकाणी सीड ट्रीटमेंटसाठी वापरायची आहे. त्यामुळं एफ आय आर, फंगीसाइड, इन्सेक्टिसाइड अँड रायझोबियम हे तुम्ही नेहमी प्रत्येक पिकामध्ये लक्षात ठेवायचं आहे. देन आफ्टर सेट क्रॉप रोटेशन, ग्राउंडनट रोटेटेड विथ कॉटन, जवार, बाजरा, ग्राम अँड पॅडी. क्रॉप रोटेशन म्हणजे काय? तर एकामागून एक आपण ज्यावेळेस पिके घेतो त्याला आपण क्रॉप रोटेशन असं म्हणतो. ग्रोईंग वन ऑर टू क्रॉप्स वन आफ्टर अनदर इज नोन ॲज क्रॉप रोटेशन. मग त्यामध्ये कॉटन, जवार, बाजरा, ग्राम अँड पॅडी याची लागवड केल्यानंतर दुसऱ्या हंगामामध्ये आपण ग्राउंडनट क्रॉप लावू शकतो. इट इज ऑल्सो रोटेटेड विथ पोटॅटो, चिली, गार्लिक, जिंजर. त्याचबरोबर पोटॅटो बरोबर आपण या ठिकाणी रोटेशन ग्राउंडनटचं ठेवू शकतो, चिली बरोबर ठेवू शकतो, गार्लिक, जिंजर अँड ओनियन. देन आफ्टर इंटरक्रॉपिंग, जवार, बाजरा अँड मेज आर ग्रोन ॲज इंटरक्रॉप विथ ग्राउंडनट. ग्राउंडनट बरोबर आपण जवार, बाजरा अँड मेज याच्याबरोबर रो टू रो इंटरक्रॉपिंग ठेवून त्याचं प्लांटिंग आपण शेतामध्ये करू शकतो. कॉटन, पी, सिसॅमम, सनफ्लावर, ग्रीन ग्राम आर ऑल्सो ग्रोन ॲज अँड इंटरक्रॉप विथ ग्राउंडनट. देन ऑल्सो ग्राउंडनट इंटरक्रॉप विथ कॉटन, पी, कॉटन म्हणजे कापूस, पी, वटाणा, सिसॅमम, तीळ, सनफ्लावर, सूर्यफूल, ग्रीन ग्राम म्हणजे मूग. तर ह्या पिकांबरोबर आपण ग्राउंडनटचं इंटरक्रॉपिंग घेऊ शकतो. देन आफ्टर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट ऑफ ग्राउंडनट क्रॉप, फर्स्ट रेनफेड क्रॉप म्हणजे पावसावरती जो ग्राउंडनट आपण घेतो त्याला आपण रेनफेड क्रॉप म्हणतो. रिक्वायर्ड्स एफ वाय एम 10 टन पर हेक्टर. एफ वाय एम म्हणजे काय? फार्म ॲज मॅन्युअर किंवा कंपोस्ट 10 टन पर हेक्टर. फर्टिलायझर डोसेस 10-20-0 एन पी के जी पर हेक्टर. फर्टिलायझर डोस आहे 10-20-0 एन पी के जी पर हेक्टर टेन फीड क्रॉपसाठी. देन आफ्टर इरिगेटेड क्रॉप, इरिगेटेड क्रॉप एफ वाय एम रिक्वायरमेंट इज 12.5 tons per hectare. FYM requirement is 12.5 ton per hectare. Fertilizer dose is 20-40-0 NPK kg per hectare. Irrigated crop sati fertilizer requirement aahe 20-40-0 NPK kg per hectare. Vidyarthyanni nehmi lakshat thevayacha ki rainfed jo dose aahe fertilizer cha to nehmi इरिगेटेड क्रॉपपेक्षा कमी असतो किंवा 50% असतो, आणि इरिगेटेड क्रॉपचा जो डोस आहे तर तो रेनफेडपेक्षा 50% जास्त असतो. देन आफ्टर इरिगेशन रिक्वायरमेंट, ॲव्हरेज वॉटर रिक्वायरमेंट रेंजेस बिटवीन 450-650 mm. ॲव्हरेज वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ह्या क्रॉपची तर 450-650 mm पूर्ण लाईफमध्ये ग्राउंडनटला पाणी आवश्यक असतं. इन खरीप सीझन इरिगेशन इज गिवन अकॉर्डिंग टू रेनफॉल. खरीप सीझन जर असेल म्हणजे पावसाळी पीक जर असेल तर पाऊस किती प्रमाणात पडतोय किंवा पडतच नाहीये अशा वेळेस आपण इरिगेशन त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं, आणि अकॉर्डिंग टू रेनफॉल इरिगेशन रिक्वायरमेंट इज फुलफिल. इन समर सीझन 8-10 इरिगेशन्स आर गिवन. आणि समर म्हणजे उन्हाळी भुईमुग जर असेल तर त्या ठिकाणी 8-10 इरिगेशन्स आपल्याला ग्राउंडनट पिकाला द्यावे लागतात. इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. त्याचबरोबर जे काही इरिगेशन आपल्याला द्यायचं आहे तर त्यातल्या महत्त्वाच्या काही स्टेजेस आहेत त्या स्टेजेसला आपण
इरिगेशन देणं आवश्यक आहे. तर अशा स्टेजेस कुठल्या आहेत? फर्स्ट पेक फॉर्मेशन स्टेज, ज्यावेळेस आऱ्या सुटतात शेतामध्ये, ग्राउंडनटला ज्यावेळेस आऱ्या ज्यावेळेस सुटतात त्याला आपण पेक फॉर्मेशन स्टेज असं म्हणतो. देन आफ्टर फ्लावरिंग स्टेज, फुलं येण्याचा काळ, अशा अवस्थेमध्ये पाण्याची आवश्यकता ग्राउंडनट पिकाला असते. देन पॉड डेव्हलपमेंट स्टेज, थर्ड स्टेज जी आहे ती पॉड डेव्हलपमेंट स्टेज, ज्यावेळेस शेंगा भरण्यास सुरुवात होते अशा अवस्थेमध्ये आपण त्याला पाणी देणं गरजेचं आहे. देन आफ्टर इंटरकल्टिवेशन ऑपरेशन्स, द क्रॉप इज जनरली गिवन वन हँड विडिंग अँड टू होईंग बिफोर पेक फॉर्मेशन. पेक फॉर्मेशन होण्याच्या अगोदर एक हँड विडिंग म्हणजे एक खुरपणी आपण घेणं गरजेचं आहे आणि दोन वेळा होईंग म्हणजे कोळपणी करणं गरजेचं आहे. हर्बिसाइड सच ॲज ॲलॅक्लोर इज इफेक्टिव्ह फॉर वीड कंट्रोल. त्याचबरोबर आपल्याला खुरपणी किंवा हॅरोईंग करणं होईंग करणं कोळपणी करणं शक्य नसेल तर ॲलॅक्लोर नावाचं एक हर्बिसाइड आहे ते आपण त्या शेतामध्ये त्या ठिकाणी त्याची फवारणी करून वीडचा कंट्रोल करू शकतो. अर्थिंग अप ऑपरेशन इज गिवन फॉर सपोर्टिंग अँड कवरिंग स्मॉल पॉट्स. आता अर्थिंग अप ऑपरेशन जे आहे मातीची भर लावणे, अशा ऑपरेशन्समुळं प्लांट्सला सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर जे काही स्मॉल पॉट्स असतात जे वरच्या भागामध्ये आलेले असतात ग्राउंडनट प्लांट्सला, तर ते सुद्धा झाकून जाण्याला त्या ठिकाणी मदत होते अर्थिंग अपमुळे. इन इरेक्ट टाइप व्हरायटीज, ड्रम रोलिंग इज कॅरीड आउट फॉर इझी पेनिट्रेशन ऑफ पेक्स इन टू द सॉइल. इट इन्क्रीजेस 50% यील्ड ऑफ ग्राउंडनट. आता ग्राउंडनटमध्ये एक स्पेशल ऑपरेशन करतात स्पेशली इरेक्ट व्हरायटीजमध्ये. इरेक्ट व्हरायटी म्हणजे उंच वाढणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्या पसरत नाहीत शेतामध्ये, मग अशा व्हरायटींसाठी आपण ड्रम रोलिंग ऑपरेशन. त्यामध्ये मग एक ड्रम 200 लिटरचा जो ड्रम आहे तर तो ड्रम आपण त्या ठिकाणी शेतामधनं फिरवतो जेणेकरून ज्या आऱ्या आलेल्या आहेत म्हणजे पेग्स आलेले आहेत त्याच्यावरती प्रेशर तयार होऊन त्या जमिनीमध्ये ते दाबल्या जातात आणि मग त्या ऑपरेशनमुळे 15% यील्ड हे ग्राउंडनटचं वाढण्यासाठी मदत होते. देन आफ्टर हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ ग्राउंडनट, द टाइम ऑफ हार्वेस्टिंग इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग सायन्स ऑफ मॅच्युरिटी. ग्राउंडनटचे काही सायन्स आहेत की त्यामुळं ग्राउंडनट आपण काढण्यासाठी तयार झाला आहे असं आपण म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट येलोइंग ऑफ द टॉप लिव्ज, वरची जी पानं आहेत तर ती पिवळी पडतात. ब्लॅकनिंग ऑफ इनर साईड ऑफ द शेल, त्याचबरोबर जे शेल आहेत ज्या शेंगा आहेत तर त्या शेंगा आतमधनं त्या ठिकाणी ब्लॅक कलर त्याला डेव्हलप व्हायला लागतो. हार्डनिंग ऑफ पॉड्स, त्याचबरोबर ज्या शेंगा आहेत तर त्या हार्ड होतात. डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल कलर्स ऑफ कर्नेल्स दॅट इज रेड, त्याच 90 ते 100 दिवसापर्यंत त्या ठिकाणी त्याचं एज मॅच्युरेशन होतं आणि ते आपण लक्षात ठेवल्यानंतर त्याच्या काढणीसाठी आपल्याला त्याची मदत होत. आफ्टर जजिंग द मॅच्युरिटी बाय अबव क्रायटेरिया, हार्वेस्टिंग इज डन बाय पुलिंग द वाइन फ्रॉम सॉइल विथ पॉड्स इन इरेक्ट अँड सेमी स्प्रेडिंग व्हरायटी. हार्वेस्टिंग इज डन बाय पुलिंग द वाइन फ्रॉम सॉइल विथ पॉड इन इरेक्ट अँड सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज. त्यामध्ये ग्राउंडनटची काढणी करताना आपण डायरेक्ट ते उपटून घेतो. इरेक्ट आणि सेमी स्प्रेडिंग व्हरायटी असेल तर ते उपटून शेतामध्येच त्या ठिकाणी ठेवतो. इन केस ऑफ स्प्रेडिंग टाईप ऑफ टाईप द हार्वेस्टिंग इज डन बाय प्लॉविंग द फील्ड अँड देन कलेक्टिंग द पॉड्स. आणि स्प्रेडिंग जर व्हरायटी असतील तर त्या ठिकाणी डायरेक्ट नांगरणी करायची आणि जे काही प्लांट्स आहेत किंवा पॉड्स आहेत तर ते आपण त्या ठिकाणी कलेक्ट करायचे आहे. देन आफ्टर यील्ड, yield of groundnut crop, rain fed condition, erect varieties 8 to 10 quintal per hectare yield,
सेमी स्प्रेडिंग वरायटी 10 to 12 क्विंटल पर हेक्टर ईल्ड, स्प्रेडिंग वरायटी 15 to 70 क्विंटल पर हेक्टर ईल्ड. तर रेनफेड कंडिशनला आपल्याला ईल्ड थोडस कमी मिळतं इन कम्पेअर टू इरिगेटेड कंडिशन. ॲव्हरेज ईल्ड इज 30 क्विंटल पर हेक्टर, कारण रेनफेड कंडिशनला पाण्याचा त्या ठिकाणी तुटवडा होतो, पाऊस कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होत असतो, आणि त्यामुळं रेनफेड कंडिशनला आपल्याला ईल्ड कमी मिळतो. ॲज कम्पेअर टू इरिगेटेड कंडिशन ईल्ड इज 30 क्विंटल पर हेक्टर. देन आफ्टर व्हरायटीज इरेक्ट और बंच टाईप, ज्या इरेक्ट आहेत ज्या सरळ वाढतात अशा व्हरायटीज, किंवा बंच, त्यांना आपण बंच टाईप व्हरायटी असं म्हणतो. एस बी 11, कोपरगाव 3, ए के 12, 24, TMV2, TMV7, TMV9, TMV11, JL24, JL220, कोकण गौरव, या इरेक्ट व्हरायटी आहे. देन आफ्टर सेमी स्प्रेडिंग, कोपरगाव 1, TMV6, TMV8, TMV10, AK8-11, या सेमी स्प्रेडिंग आहे. देन आफ्टर स्प्रेडिंग कराड 4-11, TMV1, TMV3, TAG-24, TAG-303, ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या स्प्रेडिंग व्हरायटी आहेत. देन आफ्टर पेस्ट ऑफ ग्राउंडनट, ग्राउंडनट मध्ये आढळणारे जे कीटक आहेत ते आपण पाहूयात. फर्स्ट अफिड, नेचर ऑफ डॅमेज, अडल्ट सक द सेल सॅप फ्रॉम लिव्ज अँड अदर प्लांट पार्ट. आता या ठिकाणी अफिडचं एक पिक्चर मी दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर अफिड काळ्या रंगाचे या ठिकाणी दिसत आहेत, तर हे पानांवरती येतात, त्याच्या स्टेमवरती येतात, लिव्ज वरती अटॅक करतात, आणि त्यातला सेल सॅप म्हणजे आतला जो रस आहे, अन्न रस त्या ठिकाणी शोषून घेतात. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे काळ्या रंगाचे. कंट्रोल मेजर्स ऑफ अफिड, स्प्रे फॉस्फोमिडाम, या ठिकाणी अफिडचा कंट्रोल करण्यासाठी आपण फॉस्फोमिडामचा स्प्रे शेतामध्ये घ्यायचा आहे. देन आफ्टर सेकंड पेस्ट रूट ग्रब, ग्रब फीड ऑन द रूट्स नोड्युल्स अँड डिस्ट्रॉय इट कॉजिंग डेड हर्ट. आता या ठिकाणी ही पहा, या ठिकाणी ग्रबची आळी तुम्हाला दिसते आहे चित्रामध्ये पिक्चर, आणि त्याचे रूट्स त्याने डॅमेज केलेले आहेत, जे ग्रब आहे तर त्यांनी त्याचे रूट्स डॅमेज केलेले आहेत. कंट्रोल मेजर्स ऑफ रूट ग्रब, सॉइल ऍप्लिकेशन ऑफ कार्बोफिरॉन, सॉइल ऍप्लिकेशन ऑफ कार्बोफिरॉन जे ग्रॅन्युल्स आहेत तर ते आपण या ठिकाणी जमिनीमध्ये टाकायचे, आणि त्यामुळे रूट ग्रब कंट्रोल होण्यास मदत होईल. देन थर्ड पेस्ट लीफ रोलर, कॅटरपिलर्स रोल लिव्ज अँड फीड ग्रीन टिश्यू. या ठिकाणी जे कॅटरपिलर आहेत म्हणजे जी आळी आहे, तर ती आळी लिव्जला रोल करते, गोळा करून घेते लिव्ज आणि फीड ग्रीन टिश्यू, त्याचबरोबर त्याचे ग्रीन टिश्यू त्या ठिकाणी खाण्याचं काम करते. या चित्रामध्ये लीफ रोलरचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. कंट्रोल मेजर्स ऑफ लीफ रोलर, स्प्रेईंग ऑफ क्लोरोफायरीफॉस 20 EC. लीफ रोलर कंट्रोल करण्यासाठी क्लोरोफायरीफॉस 20 EC त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे. देन आफ्टर डिसीजेस ऑफ ग्राउंडनट, ग्राउंडनटचे जे डिसीज आहे त्यामध्ये फर्स्ट लीफ स्पॉट, त्याला आपण टिक्का डिसीज म्हणतो. टिक्का डिसीज महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये टिक्का डिसीज वरती प्रश्न विचारले जातात, किंवा रिकाम्या जागेमध्ये विचारलं जातं टिक्का डिसीज कुठल्या क्रॉप वर येतो. नेचर ऑफ डॅमेज, सर्क्युलर ऑर इरेग्युलर डार्क स्पॉट सराउंडेड बाय येलोइंग रिंग्स अपियर ऑन द लिव्ज देन टर्न ब्लॅक. या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे पहिल्या की गोल सर्क्युलर इरेग्युलर डार्क स्पॉट त्या ठिकाणी तयार होतात लिव्ज वरती, आणि त्याच्यानंतर कालांतराने ते ब्लॅक स्पॉट होतात. यामध्ये चित्रामध्ये आपल्याला दिसेल की पानांवरती कशा पद्धतीनं ते डार्क स्पॉट तयार झालेले आहेत. सुरुवातीला ते येल्लो असतात, नंतर त्याचा कलर चेंज होतो आणि टर्न
ब्लॅक, शेवटी ते ब्लॅक होतं. कंट्रोल मेजर्स ऑफ लिप स्पॉट ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी, त्याला आपण प्रतिकारक्षम व्हरायटीची लागवड करणं गरजेचं आहे. देन सेकंड, डस्टिंग ऑफ सल्फर ॲट द रेट ऑफ 15 to 20 kg पर हेक्टर. सल्फर पावडर जी आहे तर त्याचं डस्टिंग करायचं आहे 15 to 20 kg प्रति हेक्टर. देन सेकंड, कोलार रॉट. कोलार रॉट जो आहे तर तो कॉमन इन लाईट सँडी सॉइल, अटॅक जस्ट आफ्टर सोईंग कॉजेस रूटिंग ऑफ सीड. हा जो डिसीज आहे तर तो जास्त करून लाईट सँडी सॉइल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लाईट सँडी म्हणजे काय? तर जी वालुकामय माती आहे, हलकी वालुकामय माती, अशा मातीमध्ये जर आपण ग्राउंडनट घेत असाल तर त्या ठिकाणी हा कॉलर रॉट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जे मुळं आहेत, ज्यावेळेस रूट्स डेव्हलप होत असताना जे सीड्स आहेत, रूटिंग सीड्स, तर सीड्सला त्या ठिकाणी हा रॉट त्या ठिकाणी होतो, कॉलर रॉट त्याला म्हणतात, आणि पूर्ण प्लांट त्या ठिकाणी नंतर डाय होतं, मरतं. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी, त्याचं कंट्रोल करण्यासाठी ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी, ज्या व्हरायटी प्रतिकारक्षम आहेत अशा व्हरायटीचा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो. देन आफ्टर ट्रीट द सीड विथ ॲग्रोसन किंवा थायरम. ॲग्रोसन किंवा थायरम आपण त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. देन थर्ड पेस्ट, रूट रॉट. नेचर ऑफ डॅमेज, रेडिश ब्राऊन डिस्कलरेशन ऑफ स्टेम अँड कोलॅप्सिंग द प्लांट. त्यामध्ये रेडिश ब्राऊन डिस्कलरेशन ऑफ स्टेम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्लांट्स कोलॅप्स होतात. आता या ठिकाणी 3 नंबरचं चित्र दिलेलं आहे पहा. या ठिकाणी बुरशी पूर्णपणे त्या ठिकाणी तयार झालेली आहे. डिस्कलरेशन ऑफ स्टेम, स्टेमवरती ती वाढलेली आहे आणि त्याचे प्लांट्स पूर्णपणे कोलॅप्स होतात. नंतर ते प्लांट्स डाय होतात आणि जमिनीवरती ते पडतात. कंट्रोल मेजर्स ऑफ रूट रॉट, ट्रीट द सीड विथ ॲग्रोसन, याच्यासाठी सुद्धा सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्रॉपचा अभ्यास करताना ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळेस तुम्ही एक वही घेऊन त्या ठिकाणी बसायचं आहे आणि जे मुद्दे मी तुम्हाला शिकवत आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करून घेणं आवश्यक आहे. थँक्यू.